नन्दाचाया समये मनरमवादे वाटाये गाने गाहो देवाला स्मरा प्रभु चा प्रेमाला गाने गाहो देवाला स्मरा प्रभु चा प्रेमाला प्रभु आए आमाठाए मनरमवारे वाठाए आनंदाचाया समये मनरमवारे वाठाए। पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। आजच्या शुभवर्तनात प्रभू येशू सांगत आहे तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे। असं कोणतं गोष्ट आहे आम्हाला खिळून ठेवत आहे आणि खरोखर आपल्यामध्ये ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी अडथळा येत आहे हे आपण आत्मपरीक्षण करून आपण त्या बंधनातून सुटका होऊया आणि देवाच्या कृपेत राहण्यासाठी प्रयत्न करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हयगयने मी फार पापे केले आहेत। हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून मी तुम्हारी पवित्र मर्या सर्व देवत्व सर्व संत्यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वरा मोर दया करो आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आमेन। हे प्रभो आम्हावर दया कर हे प्रभो आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे प्रभो आम्हावर दया कर हे प्रभो आम्हावर दया कर। आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ परमेश्वरा प्रभूच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य जाहीर करण्यास आम्हाला सहाय कर। पुनरुत्थानाचे अभिवचन ख्रिस्ताच्या प्रीतीचे चिन्ह आहे आम्ही त्याचा स्वीकार करतो। त्याने प्रकट केलेल्या सार्वकालिक जीवनात आम्हाला वाटा दे ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो आमेन। पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन। तेव्हा विश्वासदारांचा समुदाय एक दिलाचा आणि एक जीवाचा होता। कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे तर त्यांचे सर्व काही सामुदायिक होते। प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती। त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ते विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवत मग ज्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे। कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता। त्याला प्रेषित बर्नाबा म्हणजे बोधपुत्र म्हणत। त्याची शेतजमीन होती ती त्याने विकली आणि तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले।
हा प्रभूचा शब्द आहे, देवाचे आभार मानो। आपला उत्तर असेल, प्रभु राज्य करतो तो ऐश्वर्याने मंडित आहे। प्रभु राज्य करतो तो ऐश्वर्याने मंडित आहे। प्रभु राज्य करतो तो ऐश्वर्याने मंडित आहे। त्याने पराक्रमी वस्त्रे धारण केले आहे, आपली कंबर कसली आहे। आपलं उत्तर, प्रभु राज्य करतो तो ऐश्वर्याने मंडित आहे। पृथ्वी स्थिर आहे, ती डलविता येत नाही। पुराणात पुराण काळापासून तुझे सिंहासन स्थिर आहे। तू अनादि सिद्ध सॉरी तू अनादि से सिद्ध आहेस। आपलं उत्तर, प्रभु राज्य करतो तो ऐश्वर्याने मंडित आहे। तुझे निर्बंध शाश्वत टिकणारे आहेत। तू प्रभु पावित्र्य हेच तुझ्या मंदिराचे चिरंतन सौंदर्य आहे। आपलं उत्तर, प्रभु राज्य करतो तो ऐश्वर्याने मंडित आहे। जय घोष, आलेलुया आलेलुया। प्रभु म्हणतो, मी उत्तम मेंढपाल आहे, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात। आलेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। संत योहान लिखित शुभवर्तनातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। येशूने निकोदमला म्हणाला, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका। वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी ती कोठून येतो आणि कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही। जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे। निकोदम त्याला म्हणाला, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलचे गुरु असूनही तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाही काय? मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आणि त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही। मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरित नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही। जसा मोसेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसा मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे। जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। प्रभूचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो। आजच्या दोन्ही वाचनाद्वारे आपल्याला ख्रिस्ती जीवनासाठी महत्त्वाचा संदेश मिळत आहे। येशू ख्रिस्त निकोदमासद्वारे प्रत्येक ख्रिस्ती जनांना जाणे करून देत आहे की तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे। ह्याचा अर्थ काय आहे? माझ्यामधील मीपणा, स्वार्थपणा, स्वतःसाठी जगणारी जीवनशैली, दुसऱ्यांना वगळणारी अरा, दुसऱ्यांच्या अडीअडचणीत न सामील होणारी, जीवनात बदल घडवून आणणे व नवजन्म घेऊन दुसऱ्यांना माझ्या जीवनात देवाने दिलेल्या आशीर्वादात सामील करणे आहे। ह्याची साक्ष आपल्याला पहिल्या वाचनात दिसते, प्रेषित व आदि ख्रिस्ती जीवनात दिसते। विश्वास देणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता। कोणीही आपल्या
मालमत्तेतील त्यांचे सर्व काही सामूहिक होते. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवत. मग ज्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. ख्रिस्ती व्यक्ती नव्याने जन्मलेले आहे, तो फक्त स्वतःसाठी जगत नाही, परमेश्वराने त्याला दिलेले गुण, संपत्ती, धन, दौलत स्वतःसाठी व सामायिक हितासाठी वापरले जातात. लोकांच्या हितासाठी जगतात, स्वतः आनंदाने फुलतात, जगतात व इतरांनाही आनंदाने जगण्यास व फुलण्यास मार्ग दाखवतात व पाठिंबा देतात. सामाजिक जबाबदारी घेतात आणि आजच्या काळात पर्यावरण व निसर्गाच्या कल्याणासाठी सुद्धा जटतात. नव्याने जन्म घेणे म्हणजे मानवाचा समाजाचा व जगाचा हितासाठी जगणे व जबाबदारी घेणे होय. आपलं उत्तर असेल हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. आपले आध्यात्मिक मेंढपाल आर्च बिशप फेलिक्स मचाडो यांना त्यांच्या कामात प्रभूचा सतत वर्धस्त लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या धर्मप्रांतांची प्रगती होत राहावी म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. देह स्वभावाची व अंधकारमय वाट सोडून देवाने पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली असलेली निश्चित व प्रकाशमय वाट परमेश्वराने आपल्याला दाखवावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मप्रांतात गावामध्ये कुटुंबात समाजामध्ये शांती प्रेम व ऐक्य सतत नांदत राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मप्रांतामध्ये जे आजारी वृद्ध दुःखी कष्टी आहेत त्यांना परमेश्वराच्या प्रेमाचा व कृपेचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभु परमेश्वरा, आम्ही काय प्रार्थना जोराने व्यक्त केलेली आहे या वेदीमध्ये सहभाग होणाऱ्या सर्व लोकांच्या हृदयात वेगवेगळ्या गरजा आहे, विनंती आहे, ते सर्व आम्ही विश्वासाने तुझ्या चरणी अर्पण करतो. आता आपण मांडलेले हेतू आणि सर्वासाठी परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यामध्ये असावा आणि आजच्या संदेशाप्रमाणे आपल्यामध्ये ऐक्य असावं म्हणून प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना एकत्र भक्तीपूर्वक म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पाडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. बालकानो बालिकानो स्वर्ग ऐश्वर्याचा राजा
मरणा तू नाजी उठला